अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या वेळला सुरुवात करते तर खूप दिवसाची एक रिक्वेस्ट होती की ताई पिरामिडबद्दल माहिती सांग की पिरामिडचे फायदे काय आहे पिरामिड घरात कुठे ठेवावं कसं ठेवावं किती आणावं कोणत्या साईजचं आणावं त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत बघा आपल्याला केंद्रात जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहिती आहे केंद्रात पिरामिड ठेवलेलं असतं केंद्रात पिरामिड विकायला पण आहे पण काय होतं ना ताई आम्हाला केंद्रात जाणं शक्य होत नाही किंवा आमच्या जवळपास केंद्र नाही आहे तुम्हाला मी केंद्रातल्या मावशींचा नंबर देईल ज्यांना पिरामिड हवं असेल त्यांनी त्यांच्याकडनं मागून घेऊ हो शकता त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाठवते हो पण त्याच्याच सा आधी सगळ्यात महत्त्वाचं की ते पिरामिड का वापरायचं पिरामिडचा काय फायदा आहे तुम्हाला माहिती असेल ब बघा विज्ञान आणि अध्यात्मक यांची जोड मिळून केंद्रा ने ला, आपल्या केंद्रात ना आठ दिशांचं पिरॅमिड आधी कसं होतं चार दिशांचं व्हायचं पण आणि मग ती चार दिशांमध्ये नेमकी ठेवायचं कसं कुठे ठेवायचं हे सर्वसामान्य माणसाला आपल्याला समजणार नाही म्हणून आपल्या केंद्रात आठ दिशांचं पिरॅमिड आहे आणि तो एक पिरामिड आयुष्यात इतका चमत्कार घडून देऊ देऊ शकतो मला बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या की ताई तुझ्या मुख्य दरवाजाच्या वरती जे पिरॅमिड आहे ते केवढाच आहे तू ते का लावलं आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर बघा पिरॅमिडचे एक छोटं पिरामिड असतं जे तुम्ही देवघरात ठेवू शकता त्याचा फायदा तुम्हाला सांगते एक त्याच्यापेक्षा मोठं पिरामिड ता, असतं एक त्याच्यापेक्षा मोठं असतं आणि एक पट्टी असते जी तुम्हाला मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरती ठेवू शकता पण त्याचं कारण तुम्हाला सांगते की का ठेवायचं आता माझा दरवाजा हा प्रॉपर दिशेला आहे पण बघा काही काही काय होतं ना की दक्षिण दिशेला दरवाजा आहे किंवा बघा वास्तुशास्त्रात आपण आता आजकाल आजकाल असं झालं की आपण पूर्ण फ्लॅट किंवा कुठलीही जागा कुठलंही घर आपण प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधू शकत नाही मग जर वास्तुदोष निघाला तर हे फोडा ते कापा हे चिरा याने काय होतं वास्तूला जर तुम्ही फोडलं तोडलं तर त्याने अजून वास्तुदोष लागतात तर या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा तर जिथे जिथे तुमचा वास्तुदोष आहे तिथे तिथे तुम्हाला पिरामिड ठेवायचा आहे बघा काही काही लोकांचा आता मी पिरामिड का ठेवला आहे माझा मुख्य दरवाजा एकदम व्यवस्थित दिशेला आहे कुठलाही दोष नाहीये पण माझ्या मुख्य दरवाजातून येणारी जी काही पॉझिटिव्हिटी आहे बघा पिरामिडमध्ये चुंबकीय आकर्षकता असते की, आकर की कुठलेही पॉझिटिव्ह गोष्टी ते स्वतःमध्ये आकर्षक श... ते स्वतःमध्ये ठेवतं ते जतन करून ठेवतं आणि जी काही निगेटिव्ह निगेटिव्ह आहे आपल्या घरातलं जी काही नकारात्मकता आहे ते स्वतःमध्ये शोषून ठेवतं आणि जे पॉझिटिव्ह आहे ते रोखून ठेवतं ते स्वतःकडेच ठेवतं आणि जे निगेटिव्ह आहे ते आपल्या घरात कधी दे येऊ ये देत नाही हा त्या पिरामिडचा फायदा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जर वास्तुदोष असेल आणि मुख्य दरवाज्याच्या रिलेटेड खूप प्रश्न येतात की ताई मुख्य दरवाजा आमचा ह्या दिशेला आहे त्या दिशेला आहे तर काय करावं तुम्ही केंद्रातून मी तुम्हाला केंद्रातूनच सांगेल कारण मला तर तरी माहिती हे केंद्रातच मिळतं बाकीच्या कुठे ठिकाणी मिळतं मला माहिती नाही तर केंद्रात एक पिरामिडची पट्टी मिळते ती पट्टी फक्त तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने वरती लावून द्यायची कितीही मोठा वास्तुदोष असेल तर तो निवारण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते आपल्याला माहिती आहे देवघरात सगळ्यात जास्त घरातली कुठेतरी पॉझिटिव्हिटी असेल तर ती आपल्या देवघरात असते कारण त्याच्यात आपले देव असतात देवांमध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी असते पण कधी कधी काय होतं तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात येणारा माणूस तर कधी कधी तुमच्या घरात येणारा व्यक्ती असो माणूस असो त्याची पण बघा तुम्ही म्हणता की देवाला नजर लागते तुम्ही म्हणाल ताई का आहे देवाला कधी दे नजर लागते का हो काही काही लोकांची नजर इतकी वाईट असते ना किंवा अरे बापरे इचं किती छान आहे अरे बापरे याचं कसं आहे तर ते बोलल्याने कुठेतरी नजर लागते नजर लागते आणि सगळ्यात महत्वाचं आपली जी काही आपल्या देवघरातली पॉझिटिव्हिटी आहे आपल्या देवांमधली जी पॉझिटिव्हिटी आहे त्या ते छोट्या पिरामिडमध्ये आकर्षून जाते नेहमी आपल्या देवघरात छोटं तरी पिरामिड ठेवावं पिरामिड कधीही खाली डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये ते एका काचेच्या आसनावर किंवा लाकडाच्या टेबलावर किंवा आपला छोटासा पाट असतो त्या पाटावर तुम्हाला पिरामिड ठेवायचा असं मुख्य आपला जो आ, देव देवघर आहे तर देवघरात एकतरी पिरामिड असावं एक तरी छोटासा असलं आणि देव देवघरात छोटसच पिरामिड ठेवतात पण काही काही काय काय होतं ना की देवघरात चुकीच्या दिशेने दी, आहेत तर काही काही लोक मोठं पिरामिड ठेवतात बघा आता तुम्हाला इथे मी तुम्हाला फोटोमध्ये टाकलेलं आहे की पिरामिडचे किती प्रकार आहेत तर ते मोठं पिरामिड पण तुम्ही देवघरात ठेवू हो शकता सगळ्यात महत्वाचं काही काही लोकांचं किचन चुकीच्या दिशेने असतो पाण्याची दिशा चुकीच्या दिशेने असतो टॉयलेट बाथरूम सगळ्यात मोठा वास्तुदोष टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेने असतो अशा वेळेस काय करणार ताई घर तर ता तोडू शकत नाही आपण वस्तू फोडू शकत नाही तर काय करायचं अशा वेळेस टॉयलेटच्या आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने तुम्ही कुठेही लावू शकता हरकत नाही आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने तुम्ही आता टॉयलेट बाथरूम मध्ये आतून कसं काय पिरामिड लावायचं तुम्ही बाहेरून लावलं ला तरी चालेल कारण तिथले जो काही वास्तू दोष आहे ना तो निवारण्यास सगळ्यात जास्त मदत होते बेडरूमची दिशा चुकीची आहे बेडरूममध्ये तुम्ही ज्या दिशेने झोपता किंवा बेडरूमची दिशा चुकीच्या आहे या आम्ही दिवाण ह्या दिशेने ठेवतो किंवा आमचं कपाटच चुकीच्या दिशेने आहे तो वास्तुदोष घराला लागतो मग त्याच्यामुळे काय करायचं त्या बेडरूमच्या आपण आतल्या बा बाजूला ती पिरामिडची पट्टी तुम्ही लावू शकता जिथे जिथे तुमच्या घरात वास्तुदोष आहे तिथे तिथे तुम्हाला पिरामिड लावायचं आहे मोठं पिरामिड बऱ्याच घरात असं होतं की आपल्याकडे जर तांब्याची पंचपात्री असेल हंडा असेल कळशी असेल माठ असेल त्या माठावर आपण पिरामिड ठेवतो तो का ठेवतो त्याच्याबद्दल सांगणार आहे सांदे दुखी असो गुडघे दुखी असो मान दुखी असो कंबर दुखी, दुखी वर, वर, असो पाड दुखी असो कितीतरी तुमच्या दुःखांवर कितीतरी तुमच्या त्रासावर मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास तर त्याच्याहून जास्त असतो की ताई बसता येत नाही मांड्या दुखता पाया दुखता हे दुखता असं असेल तर ते पिरामिड घ्यायचं ते तुमच्या हंडा कळशी माठ ज्याच्यात तुम्ही पाणी भरून ठेवत आहेत त्याच्यावर ते ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही रोज ग्रहण करा मला माहिती आहे याचे अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेले आहे मी तुम्हाला शाश्वती देते की तुम्हाला ह्या पिरॅमिडच्या पाण्या जर तुम्ही स्वतःसाठी पिलं त्याच्यावर ठेवून जर तुम्ही ते स्वतःसाठी पिलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्याचबरोबर आता मी तुम्हाला थोडीशी माहिती वाचून दाखवते की अजून काय काय केलं नाही तुम्हाला फायदा होईल बघा पिरामिडमध्ये जर तुम्ही पाणी भरून ठेवलं तर पिरामिडमधील चुंबकीय शक्ती त्या पाण्यात परावर्तित होते त्यामुळे पिरामिडमध्ये भरलेले पाणी आपल्याला अनेक फायदे देतात त्याच्यामध्ये सगळ्यात आहे की सांदे दुखी अंगदुखी हातपाय दुखीवर हा एक रामबाण उपाय मानला जातो बघा वस्त्र पाण्यात भिजवून दुखापत आता रात्रभर जे पिरामिडमध्ये आपण पाणी भरून ठेवतो ते रात्रभर भरून भरून ठेवायचं त्याच्यावर एक सुती कपडा त्या पाण्यावर सकाळी सुती कपडा त्या पाण्यात भिजवायचा आणि जिथे दुखापत झालेले आहे किंवा ज्या आता कोणाचा गुडघा दुखतो आहे किंवा कोणाचं सतत डोकं दुखतं की सतत डोकं दुखतं असं जर होत असेल तर ते सुती कपडा त्या पिरामिडच्या पाण्यात तुम्हाला भिजत घालायचं आहे तर डोक्यावर लावायचा ला आहे जो दिव जितके दिवस बरं वाटत नाही तितके दिवस करा दवाखान्यात जाऊन एवढे पैसे भरण्यापेक्षा हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल याने काय होईल जर तुम्ही ते रोज जर पिरामिडचं पाणी जर तुम्ही जिथे दुखतं आहे ते जे सुती कपडा जर तिथे लावला आणि पिरामिडमधले पाणी जर तुम्ही रोज भरून पिले तर अनेक प्रकारचे त्वचेचे आजार भाजणे आणि त्वचेचे आजार आणि भाजणे याच्यावर पिरामिड हे गुणकारी पिरामिडचं पाणी हे अतिशय गुणकारी मानलं जातं अल्सर मधुमेह अस्तमा दमा हृदयविकार पद्धतीने त्याच्याच पद्धतीने अर, पद्धत अर्धांग वायू यासारख्या विक्या विकारांवरही पिरामिड पिरामिडमध्ये भरलेले पाणी अतिशय फायदेशीर मानले जाते शारीरिक तसेच मानसिक आजारापासून दूर होण्यासाठी म्हणजे हा जो त्रास होतो शारीरिक किंवा मानसिक ह्या आजारापासून जर तुम्हाला दूर व्हायचं आहे तर पिरामिडचं पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे आता छोट्याशा पिरामिडमध्ये जर तुम्ही घेतलं छोटंसं पिरामिड जे दहा रुपयाला मिळ मिळतं ते तुम्ही दुकानातूनच सॉरी तुम्ही तुमच्या देवारातच ठेवा पण जे मोठं पिरामिड आहे जे तुम्ही तुमच्या भांड्यावर ठेवता पाण्याच्या भांड्यावर ठेवता तर ते थोडंसं मोठं घ्या की जेणेकरून घरातल्यांना सगळ्यांना ते पाणी पिता येईल त्याचप्र त्याचप्रमाणे पिरॅमिड धारण केल्यानंही अनेक प्रकारचे आजार दूर दूर होतात धातूमध्ये पिरॅमिड धार्मिक स्थळी उपलब्ध असतात तसेच लहान मोठ्या आकारात फायबरमध्ये पांढऱ्या रंगात ते उपलब्ध असतात मोठे पिरॅमिड वीस ते पंचवीस मिनिट डोक्यावर धारण केल्याने सर्दी पडसे डोकेदुखी हातदुखी लहान लहान जखम मुक्कामार डोळ्यांची जळजळ तोंड येणे अपचन यासारखे आजार बरे होण्यास मदत होते हे आहे त्या पिरामिडचे फायदे तुम्ही बऱ्याच वेळा बघत असेल की कोणीतरी आजी तिच्या डोक्यावर पिरामिड ठेवते की कारण खूप डोकं दुखत आहे कोणी त्यांच्या गुडघ्यावर पिरामिड ठेवतं कोणी पाठेवर ठेवतं कोणी मणक्यावर ठेवतं तुम्ही हे केल्याने तुमच्यातले बरेचसे आजार कमी होण्यास मदत होते कुठलाही उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे आणि मला माहिती आहे की माझ्या केंद्रात जाणारा प्रत्येक सेवेकऱ्यांकडे एक तरी पिरामिड असेल माझ्याकडे छोटं नाही आहे मला आता ते घ्याय गह, घ्यायचं आहे पण माझ्या मुख्य दरवाज्यावर आहे आणि माझ्या दे घरात मोठं पिरामिड पण आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते तर असे दोन आहे पण मला छोटं नक्कीच माझ्या देवघरात घे घ्यायचं आहे घरातील देवघरात तसेच प्रत्येक खोलीतील पिरामिड ठेवल्यास आपापसात आप होणारी हुन, भांडणे देखील दूर होण्यास मदत होते लहान लहान पिरामिड झोपताना बाजूला ठेवण्यास शांत झोप येते ज्यांना खरंच शांत झोपेचा प्रॉब्लेम विकत झोप शांत लागत नाही त्यांनी त्यांच्या चारही बाजूला बेडरूमच्या म्हणजे त्या दिवांच्या किंवा जिथे तुम्ही गादीवर झोपताय चारही बाजूने जर तुम्ही पिरामिड ठेवलं तर नक्कीच तुम्हाला शांत झोप झोपेयचे पती पत्नी मध्ये पटत नाही वाद वादविवाद आहे तुम्ही प्रत्येक रूममध्ये एकतरी छोटस पिरामिड खूप जास्त आहे दहा रुपयाचं एक छोड़, पिरामिड सा, मिळतं ते आणून ठेवा नक्कीच तुम्हाला छान असा अनुभव येईल त्याचप्रमाणे केसांसाठी महिलांचा के केसांवर खूप जास्त जीव असतो आणि मला तरी वाटतं सगळ्याच महिलांचा हेअरफॉल खूप होत आहे माझाही होतो तुमचाही होत असेल आणि थंडीत जा, तर जास्त प्रमाणात होतं तर बघा केसांसाठी उत्तम टॉनिक पिरामिडमधील पाणी केसांसाठी तर उत्तम टॉनिकच मानलं जातं केसातील कोंडा दूर होणे केसांचे काळेपणा कायमचे टिकून राहणे केसांची वाढ होणे टक्कल टाळण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी आणि सतेज चेहरा मिळण्यासाठी पिरामिड अतिशय फायदेचं मानलं जातं त्याच्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना बांधकाम करायचं असेल किंवा कोणाचं चा बांधकाम चालू असेल किंवा कोणाला बांधकाम करायचं असेल तर त्यांच्यासाठी सांगते की बघा फ्लॅट बांधकाम करण्याच्या आधी ती जागा शुद्ध असणे खूप महत्वाचं आहे बघा एखादी जागा कशी असते आपल्याला माहिती नाही तिथे काय झालेलं असेल कुठल्या प्राण्यांचा जीवाणूंचा किंवा काही पण कोणास तरी बळी गेलेला असून त्यानेच आपल्याला वास्तुदोष लागता तर काय करायचं आहे प्लॉटच्या चारही को कोपऱ्यात नऊ नऊ असे तुम्हाला छोटे छोटे जे दहा 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 रुपयाचे पिरामिड मिळताना ना ते फ्लॅ प्लॉटच्या चारही बाजूला नऊ पिरामिड म्हणजे इथे नऊ इथे नऊ इथे नऊ इथे नऊ असे तुम्हाला नऊ नऊ पिरामिड आणि मध्ये नऊ असे तुम्हाला म्हणजे नऊ चो छत्तीस आणि पाचशे पंचेचाळीस तर ह्या पद्धतीने तुम्हाला पंचेचाळीस पिरामिड आणायचे आहे तुमच्या मुख्य तुमचा जो काम चालू असेल तुम्ही फ्लॅट घेताय किंवा प्लॉट घेता आहे तर तिथे तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात नऊ नऊ असे पिरामिड ठेवायचे आहे आणि मात्र हे पिरामिड नऊ इंच किंवा बारा इंचाचेच असावेत बांधकाम करण्यापूर्वी जमिनीत पिरामिड पुरल्याने जागा दोषमुक्त होऊन ती शुद्ध होते आणि जागेमुळे कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्याला लागत नाही तर हे पिरॅमिडचे फायदे आहे पिरामिड तुमच्या कितीतरी आजारांवर शारीरिक आजार तर असतोच पण मानसिक आजार सगळ्यात घातक असतो तर पिरामिडच्या पाण्याने किंवा पिरामिड तुमच्या डोक्यावर जरी ठेवलं तरी डोकं शांत होतं थंड होतं तुम्ही करून बघा नक्कीच याचा अनुभव येईल आणि ज्यांना ज्यांना अनुभव आलेला आहे त्यांनी मला नक्की सांगा कारण काय होतं ना असे जेव्हा अनुभव लोक ऐकतात किंवा लोक वाचतात तेव्हा त्यांनाही वाटत की नाही बाबा याचाही आपल्याला यांना फरक पडला आहे तर आपल्यालाही फरक पडू शकतो तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत प्लीज समर्थ